बागलाण तालुक्यातील शिराई गावातील स्वप्निल मनोहर हिरे भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 29व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. त्यांनी भारतीय वनसेवा या विभागातून परीक्षा दिल्याने नाशिक जिल्ह्यात शासकीय सेवेत सर्वोच्च पदावर पोहोचण्याचा बहुमान त्यांना मिळाल्याने गावकऱ्यांनी माजी सरपंच डॉक्टर शेषराव पाटील यांच्या पुढाकारातून बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढली. मूळचे बागलाण तालुक्यातील स्वप्निल हिरे यांचे प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मालेगाव येथे झाले. 2016 मध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देत राहिल्याने ते इंडिया फूड कॉर्पोरेशन पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेत. त्यांच्या आजोबा आजी व आई वडिलांच्या इच्छेनुसार व स्वतःच्या आत्मविश्वासावर त्यांनी भारतीय लोकसेवा आयोगाची वनसेवा परीक्षा दिली. सुमारे 9 ते 10 लाख विद्यार्थ्यांमध्ये स्वप्निल हिरे 29व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. त्यांच्या या घवघवीत यशामुळे चिराई गावासह नाशिक जिल्ह्याची मान उंचावली आहे. ग्रामीण भागातील एका लहानशा गावातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने मिळवलेले हे यश शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांसाठी निश्चित आदर्शवत ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याचं नाव केलं, नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुक्याचं नाव केलं आणि सटाणा तालुक्यामध्ये तर नाही देशामध्ये चिराई या गावाचं नाव स्वप्नेच्या रूपाने आज सगळीकडे आपल्याला बघायला मिळत आहे. आम्हाला आनंद होत आहे. खरं तर स्वप्नेचा सत्कार फार मोठ्या स्वरूपाने आम्ही करणार आहोत, परंतु आता काहीतरी ट्रेनिंगला जात असल्यामुळे दिवाळीनिमित्त सगळे आपले लोक एकत्र येतील. एक स्वप्नेलाही आनंद वाटेल की माझं गाव आहे आणि माझ्या गावाने छोटेखानी एक सत्कार या ठिकाणी ठेवला, म्हणून आज आपण एक छोटासा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. खरं तर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व एक मोठा नागरी सत्कार स्वप्नेचा सटाण्यामध्ये करणारच आहोत तालुक्याच्या वतीने. त्याचबरोबर देशाचे सर्वोच्च राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरेसाहेब यांनी देखील स्वप्नेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ते स्वतः तब्येत बरी नसल्यामुळे या ठिकाणी उपस्थित नाहीत, परंतु सटाणा शहरामध्ये आम्ही एक मोठा कार्यक्रम घेऊन आधीच्या भाषणात सांगितलं की माझे आजोबा हे सेक्रेटरी होते शिराईचे आणि आजूबाजूच्या गावांमध्येही होते. ते फार कडक होते, बऱ्याच जणांना माहिती आहे आणि एकदम प्रामाणिकपणे त्यांनी कामही केलं आहे. सगळीकडे त्यांचा बोलवाला झालेला आहे. माझे वडील KBSला शिक्षक आहेत आणि आता माझ्याबद्दल सांगायचं तर माझं जवळ पूर्ण शिक्षण 12वीपर्यंत हे मालेगावला झालं आहे. 12वीला मी MSG कॉलेजला होतो, तिथं मी पहिला आलेलो 12वीला CET देई. माझा MBBSलाही नंबर लागला होता गव्हर्मेंट कॉलेजला, पण मला इंजिनिअरिंग करायचं होतं. मग 4 वर्ष मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे. इंजिनिअरिंग झाल्यावर 2016 मला कॅम्पस प्लेसमेंट पण मिळाली होती, 8 लाख पॅकेज होतं त्यांचं. पण मला UPSC करायचं होतं म्हणून मी ते पॅकेज स्वीकारलं नाही आणि UPSCला 2016 अभ्यास सुरू केलेला. 2016 मी फक्त यश मिळवलेलं होतं. 10वी झालं, 11वी झालं, 12वी झालं, वक्तृत्व स्पर्धांमध्येही मला यश मिळालेलं होतं. पण 2016 माझे जे चक्र फिरले, 17 पहिला अटेम्प्ट माझा, इंटरव्ह्यूपर्यंत गेलो पण फायनल सिलेक्शन नाही झालं. 18 अटेम्प्ट 1 मार्काने माझं पुन्हा फायनल सिलेक्शन मिस झालं होतं. 19वा अटेम्प्ट अजून कमी मार्कांनी म्हणजे मिस झालं माझं. तेव्हा 1 मार्काने म्हटलं आता 1 मार्क तर आपण वाढवूनच घेऊ, पण तेव्हा मग माझं 25 ते 30 मार्कांनी राहून गेलं. आणि ते 3रा अटेम्प्टला जे झालं नाही तो माझ्यासाठी फार मोठा धक्का होता, कारण मला 1 मार्क वाढवायचा होता माझा लिस्टमध्ये येण्यासाठी. तेव्हा मला घरच्यांनी वगैरे फार सपोर्ट केला. माझे काका काकू आहेत, त्यांनी तर ते तर नेहमी सपोर्ट करतात मला. आणि मग 4था अटेम्प्ट ह्या वर्षाचा हा माझा 4था अटेम्प्ट होता. म्हटलं ह्या वर्षी झालंच पाहिजे, नाही झालं तर मी विचार करत होतो की आता बस करायचं, भरपूर वर्ष वाया घातलेत. शेवटी 29 तारखेला निकाल लागला आणि फायनली सिलेक्शन झालं. माझं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. भारतीय वनसेवा असते ती, वनांविषयी रिलेटेड सगळं हे भारतीय वनसेवेच्या अंडर येतं.
प्रत्येक जिल्ह्याला तीन ऑफिसर्स असतात, एक कलेक्टर असतो, एक एसपी असतो आणि एक इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचा अधिकारी असतो. त्या तिघांचे अधिकार जवळजवळ सारखे असतात, जरी त्यांचा कामाचा आवाका वेगवेगळा असला तरी त्यांच्या फॅसिलिटीज सगळ्या सारख्या असतात. तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये मग भारतीय वनसेवेत काम असं असतं की आता चिरायला भरपूर चिरायला जंगल भरपूर आहे, तर जे जंगल त्यांनी मेंटेन केलेलं आहे, काही बिबट्यांचा इश्यू आला, वाघाचा इश्यू आला, काही जंगली प्राण्यांचा इश्यू आला, तो मला डील करावा लागतो. जंगलामध्ये जी खाणकाम वगैरे होतं, जे जंगल तोड वगैरे होते, चंदन चोर वगैरे, ते मला डील करावं लागतं. आता जंगलांमध्ये बरेच आदिवासी लोक राहतात, त्यांच्या विकासासाठी जे कामं आहेत ते मला करावे लागतात. आणि त्याचबरोबर नुसतं अजून भारतीय वनसेवेत अभयारण्य आहेत बरेच नॅशनल पार्क्स आहेत, तर त्यांच्या रिलेटेड कामं हे भारतीय वनसेवेचे असतात. तसंच आम्हाला भारतीय वनसेवेचे कामं सोडून दुसरंही आता आपलं नाफेड जे कांद्याशी रिलेटेड नाफेड जी कांद्याची साठवणूक वगैरे करतं, शेतकऱ्यांकडून माल घेतं, आता त्याचे जे चेअरमन आहेत ते पण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे ऑफिसर आहेत. आत्ता काही जे हायर लेवलचे सेक्रेटरीज आहेत ते पण बरेच IFS ऑफिसर्स असतात. म्हणजे माझं आता सुरुवातीचं काम तर वनसेवेशीच असेल रिलेटेड, पण 10-12 वर्षांनंतर जे प्रमोशन्स मिळतात ते जे IAS अधिकारी म्हणजे जे कलेक्टर असतात ते जे कामं करतात ते कामं आम्हाला करावे लागतात बऱ्याच वेळेस. तर असा ओव्हरऑल माझं काम असणार आहे. आता माझं 1 वर्षाचं प्रशिक्षण राहील, 3 महिने मसुरीला आणि बाकीचे 72 आठवडे डेहराडूनला. डेहराडूनला 6 महिने प्रशिक्षण असतं, बाकीचं 6 महिने पूर्ण ते भारत भर फिरवतात ते की आपला देश कसा आहे, आपला ग्रामीण भाग कसा आहे, सगळी माहिती ते आम्हाला देतात, सगळं प्रशिक्षण देतात. आणि मग एक राज्य आपल्याला दिलं जातं की त्या राज्यात आपल्याला आयुष्यभर आपली सेवा करावी लागते. त्या राज्यातल्या राज्यात दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये माझी बदली होईल, पण ते राज्य हेच आपलं कर्मभूमी असते. जरी जन्मभूमी ही महाराष्ट्र असली तरी कर्मभूमी महाराष्ट्रात असू शकते किंवा दुसरंही राज्य असू शकतं. जाता जाता एवढंच सांगेल मी की चिरायचं जरी माझा कॉन्टॅक्ट फार नसला, आम्ही मळ्यात राहत होतो त्याच्यामुळे मळ्यात तर नेहमीच येणं जाणं होतं. काही सुख दुःख असलं तेव्हाच मी यायचो काका काकूंकडे, तर दिवाळीला वगैरे येतोच मी. आणि किती असेल जिल्हा आता ते माझं पहिलं जे पोस्टिंग राहील ते जिल्ह्याला एक अधिकारी असतो, ते जिल्ह्याचं पोस्टिंग असेल. मग 2-3 जिल्ह्यात 2-4 वर्षाची सर्व्हिस झाली का मग 2-3 जिल्हे एकत्र असतात. मग अजून पुढे गेलं का शेवटी मग काही विभाग आहेत, आता डिव्हिजन्स आहेत महाराष्ट्राच्या 4-5 जिल्ह्यांच्या त्या असतात, आणि मग शेवटी पूर्ण राज्याचा कारभार असतो. तर असं ते प्रमोशन्स नुसार होतं. शेवटी एवढंच सांगेल की चिरायचं फार योगदान आहे माझ्या विकासात, कारण 5वीपर्यंत म्हणजे आयरणी वगैरे सगळं मी चिरायला शिकलेलो आहे. मला जेव्हा मी पहिलीला गेलो तेव्हा आयरणीच बोलत होतो मराठी, तेव्हा हळूहळू तिथं शिकलो मी. आणि सगळे संस्कार चिरायच्या भाऊबंदीचे, आजोबांचे, आईवडिलांचे संस्कार सगळे चिरायचेच आहेत माझ्यावर, आणि ते सगळे चांगले संस्कार आहेत. तर धन्यवाद, मी नेहमी चिरायचा ऋणी राहील, आणि काहीही काम असलं, कुठेही काम असलं तरी मी नक्की तत्परतेने मदत करेन. धन्यवाद.